आणि मी स्वतः मुख्यमंत्री म्हणजे आणखीन पक्षाचं यश ते काय पाहिजे तुम्हाला वरती आपले बावीस तेवीस खासदार आहेत वरती म्हणजे हॉटेलमध्ये नाही लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तर खासदार आहेत त्याच्यातही उद्याच्या निवडणुकीत आणखीन वाढ होणार आहे आणखीन काय पाहिजे तर मग मी म्हटलं एक वेगळ्या पद्धतीने करू एक तर दोन सभा आपल्या दणदणीत झालेल्या आहेत जे काय बोलायचं होतं ते बरंचसं बोललेलं आहे अजूनही बोलण्यासारखं बरंच आहे पण सगळं आता काय बोलणार नाही कारण मला आहे वेळ झालेली आहे आणि सगळ्यांना नाही तरी लागलेल्या आहेत तर बोलण्यासारखं खूप आहे पण मग तुमच्या समवेत हा एक दिवस साजरा करावा आणि साहजिकच आहे नाहीतरी आपण असं ठरवलं होतं की मोठी सभा घेऊ नये कारण एकोणीस जून म्हटल्यानंतर पाऊस हा असतोच तसा पाऊस आता पडायला लागलेलाच आहे तर नुसतं पावसात भिजण्यापेक्षा आपण आपल्या विचाराने भिजवावं किंवा विचाराने भिजावं आज आपण जे काही इकडे जमलेलो आहोत उद्याची निवडणूक आहे मला त्या निवडणुकीची चिंता नाही आहे अजिबात नाही आहे कारण जर का मी चिंता करत बसलो तर जे शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलेले आहे त्याचा उपयोग काय हार जीत तर होत असते उद्या तर जिंकणार असं होतो त्याचा तर प्रश्नच नाही आहे कारण ठामपणाला मी सांगेन की गेल्या राज्यसभा निवडणुकीत झालं आपलं स्वतःचं म्हणजे मी स्वतःचं म्हणण्यामध्ये राजकुमार जे तुम्ही सगळेजण माझे सहकारी आपल्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य आलात जेव्हा मी आमचं म्हणतो त्याच्यात मी तुम्हाला धरलेलं आहे तेव्हा पुन्हा एकदा मी माझे सहकारी म्हणून म्हणणार नाही तुम्ही आमचेच आहात एकही मत फुटलेलं नाही आहे एकही मत फुटलेलं नाही मग फुटलं कोणतं आहे त्याच्यात सुद्धा अंदाज लागलेला आहे तोही अंदाज लागलेला आहे <laughs> कोणी काय काय कलाकार्या केल्या तेही कळलेलं आहे आणि त्याचा हळूहळू हळू जसं एक एक येईल तसं उलगड होत जाईल त्याच्यामुळे मला उद्या फाटाफुटीची शक्यता बिलकुल वाटत नाही कारण आता शिवसेनेमध्ये असा गद्दार मनाचा कोणी राहिलेला नाहीये अजिबात नाहीये मला या निमित्ताने शिवसेना प्रमुखांनी मागेच एकदा अशी हे फाटाफुटीचं राजकारण आपण बघत आलेलो भोगत आलेलोत आणि किती फाटलं किती फुटलं तरी शिवसेना पहिल्यापेक्षा अधिक मजबूतीने उभी राहिलेली आहे हा इत हे आपण इतिहासाला दाखवत आलेलो आहोत हा इतिहास नाही हे इतिहासाला आपण दाखवलेलं आहे आणि असंच एकदा मागे कधीतरी फाटाफूट झाली होती तेव्हा शिवसेना प्रमुख त्यांच्या भाषेत बोलले होते की मला आईचं दूध विकणारा नराधम माझ्या संघटनेत नको हे फार मोलाचं वाक्य आहे आईचं दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको आणि तो आजसुद्धा काही उद्या सुद्धा मला शिवसेनेत नको कोणत्याही परिस्थितीत नाही कारण आज हे जे काही सगळं वैभव आपण उपभोगतो आहोत अनेक जण आज सुद्धा असे आहेत की त्यांनी मरमर मरून शिवसेना मोठी केली पण त्यांना हे सगळं काही बघायला मिळालं नाही भोगायला मिळालं नाही आपल्याला बघायला मिळते भोगायला मिळते आपल्याला एक आपली ओळख निर्माण करून दिली ती शिवसेना या चार अक्षरांनी दिली शिवसेना प्रमुखांनी दिली आणि असंख्य जसं संजय तुम्ही सांगितलं की काल परवाकडे तुम्ही अयोध्येत आयु, जाऊन आल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा नातू म्हणून जे काय आशीर्वाद आदित्यच्या मागे आहेत माझ्या मागे तरी काय आहेत मी कोण आहे माझी काय ओळख आहे मी जर का टरेबाजी करायला लागलो उद्धव ठाकरे नुसतं उद्धव ठाकरेला अजिबात किंमत नाही दीड दमडीची किंमत नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस जो एक आदराने उभा राहतो मला मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय फरक पडत नाही कारण माझं जे नाव आहे ते कोणीच काढू काढून घेऊ शकत नाही ते एक मला कित्येक जन्माचं लाभलेलं भाग्य आहे ते कधीच कोणी काढून घेऊ शकत नाही आणि कदाचित न जाणो ही सुद्धा जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिली गेली ती कोणी दिली कशी दिली मुळामध्ये या घरात माझा जन्म झाला कसा हे सगळं अनाकलनीय आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मी जे मगाशी म्हटलं की जीवाला जीव देणारा सैनिक हा लाभला हे सुद्धा कित्येक जन्माचं माझं भाग्य आणि म्हणून आव्हान येतात आव्हान जातात काही काय वेळेला आव्हानं फार मोठी असतात असं वाटतं की आता कसं होणार आजपर्यंत काही कमी आव्हानं आली होती अशातला भाग नाही जो एक उल्लेख केला आणीबाणीचा त्यावेळेचं आव्हान तर फार मोठं होतं म्हणजे जणू काही शिवसेनेवरती बंदी आलीच असंच वातावरण झालं होतं अनेकांना असं वाटलं होतं की बस आजची रात्र उद्याची रात्र शिवसेनेच्या शिवसेनेचे सगळे नेते शिवसेना प्रमुखांसकट हे तुरुंगात असणार पण त्याही वेळेला जे शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेनेने धाडस दाखवलं धाडसाला मरण नसतं आणि ज्याच्याकडे धाडस असतं नसतं त्याला मरणाशिवाय काही नसतं म्हणून धाडस हा आपला स्थायी भाव आहे आणि तो स्थायी भाव आपण सोडून चालणार नाही मी काय तुम्हाला प्रवचन द्यायला बसलेलं नाही आहे पण हे सगळं गेल्या छप्पन वर्षातलं अनुभवातलं जे काय आलेलं आहे ते नाही म्हटलं तरी कधीतरी सांगणं मला भाग आहे आणीबाणीसारखा काळ हा आपण पाहिलेला आहे विरोधी पक्ष त्याही वेळेला हातबल होता आता तर आपण मजबूत आहोतच जो एक हिंदुत्वाचा मार्ग आपण स्वीकारलेला आहे पहिली गोष्ट अशी की शिवसेनेचा जन्मच मुळी झाला तो भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी न्यायरक्षणासाठी त्याच्यामुळे भूमिपुत्र भूमिपुत्र आपल्या सोबत आहेतच आणि आज जे काही हिंदुत्वाचे डंके डंकेपिट्ट आहेत ज्या वेळेला कोणी हिंदुत्वाचा उच्चार करायला तयार नव्हतं गर्वसे को हिंदू आहे ही एक घोषणा होती नक्की होती ती विश्व हिंदू परिषदेची होती पण बोलायला कोणी तयार नव्हतं कारण हिंदू